बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2025 मध्ये या ठिकाणी PSI होण्याचं, STI होण्याचं, SO होण्याचं स्वप्न असू शकतं. आणि खऱ्या अर्थानं कोणतं ना कोणतं तरी स्वप्न माणसात असलंच पाहिजे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं एक कंबाईन ग्रुप बी सी चे एक्झामचं 2025 चं टार्गेट आहे, म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी आज नवीन आहेत पूर्णतः, त्या नवीन विद्यार्थ्यांनी हा जो सेशन आहे हा सेशन शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी यामध्ये मी कव्हर करणार आहे. आणि 2025 ला आजच्या दिवसापासून तुम्ही काय काय केलं पाहिजे त्याही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळं 2025 जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला पाहणंच पाहणं आहे. तर चला आपण आजच्या या लेक्चरची सुरुवात करूयात. प्रथमतः मी उत्तम गोरे MPSC चॅलेंजर्स अकॅडमीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आजचा जो सेशन आहे या सेशनला आपण सुरुवात करूयात. तर बघा कंबाईन ग्रुप बी सी 2025 यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ही एक्झाम एकंदरीत 10 पदांसाठी ही परीक्षा होती. किती पद आहेत? 10 पदांसाठी ही परीक्षा आहे. आता यामध्ये स्ट्रॉंग पद मानली जातात, PSI चं मानलं जातं, STI चं मानलं जातं, ASO चं मानलं जातं, टॅक्स असिस्टंटचं मानलं जातं, त्यानंतर क्लर्कचं मानलं जातं, त्याच्याबरोबर एक्साइज आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी सहाय्यक निबंधक आहे. तर अशा प्रकारचे जे पद आहेत अशा त्यानंतर RTOचं पद आहे ज्याला MVI आपण म्हणतो. तर अशा 10 पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा होत असते. आणि या ठिकाणी एकच पूर्वपरीक्षा 10 पदांसाठी झाल्यानंतर त्याच्या 2 मेन्स होतात. याचे काय? 2 मेन्स होतात. 2 मेन्स कसं होतात? तर यामध्ये काय पोस्ट असतात ज्याला गट ब च्या पोस्ट आपण म्हणतो. या गट ब च्या पोस्ट मध्ये PSI STI या ठिकाणी आपण पाहतो ASO ही पदे येतात. आणि या ठिकाणी गट क ची पद जे आहेत या गट क च्या पदामध्ये या ठिकाणी टॅक्स वगैरे अशा प्रकारचे क्लर्क वगैरे पदे येतात. तर या पदाची एक मुख्य परीक्षा आणि या पदाची एक पूर्णतः सर्व पदांची एक मुख्य परीक्षा असा प्रकार पॅटर्न यामध्ये होत असतो. तर आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की जे विद्यार्थी 2025 ला तयारी करणार आहेत त्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टीशी सुरुवात करायची आहेत ते आपण बघूयात. बघ तर पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतो ते ऐका की 2025 दृष्टीने आपण तयारी करताना लक्षात ठेवा पूर्व आणि मुख्य अशा विभागात ही परीक्षा आहे. कशा आहे? पूर्व आणि मुख्य. तर पूर्व आणि मुख्य मध्ये जर आपण पाहायचं तर पूर्व परीक्षेला तुम्हाला एक पेपर असतो या ठिकाणी. हा पेपर एक अशा प्रकारे माना आणि हा एक 100 प्रश्नाचा पेपर आहे. आणि 100 प्रश्नाचा पेपर हा 100 मार्काला तुमचा पेपर आहे. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. आणि यात मध्ये मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर 2 असतात. यामध्ये पेपर 1 आहे आणि यामध्ये पाहतो आपण पेपर यामध्ये पाहायचं झालं तर पेपर 2 आहे. पेपर 1 तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचा एकत्रित पेपर असतो. आणि हा एकत्रित पेपर जो आहे हा एकत्रित पेपर तुम्हाला 100 प्रश्न तुम्हाला इथं 200 मार्कासाठी आहेत. किती मार्कासाठी आहेत? 200 मार्कासाठी आहेत. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आणि इथं जो पेपर आहे याला GS चा पेपर आपण म्हणतो. इथं 100 प्रश्न जे आहेत तुम्हाला हे 100 प्रश्न इथं 200 मार्कासाठी आहेत. आता हा झाला जनरल पॅटर्न. गट ब साठी सुद्धा हाच आणि गट क साठी सुद्धा हाच पॅटर्न आहे. आणि गट ब आणि गट क दोन्हींसाठी एकच पूर्वपरीक्षा आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता इथं जर तुम्ही पाहायचं झालं इथं साधा सिंपल जर पाहायचा विषय झाला तर पहिला विषय इतिहास लक्षात घ्या. तर हा इतिहास विषय या ठिकाणी पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला मुख्य परीक्षेला इतिहास विषयाचा अभ्यास आहे. त्यानंतर इथं भूगोल घ्या. त्या भूगोलचा अभ्यास तुम्हाला इथं मुख्यला सुद्धा तुम्हाला भूगोलचा अभ्यास आहे. त्यानंतर इथं राज्यघटना घ्या. या ठिकाणी मुख्यमध्ये सुद्धा तुम्हाला हे राज्यघटनेचा अभ्यास तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही विज्ञान बघा. विज्ञानचा अभ्यास सुद्धा तुम्हाला इथं मुख्यमध्ये विज्ञानचा अभ्यास सुद्धा पाहायला मिळेल. त्यानंतर अर्थशास्त्र इथं पूर्वला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मुख्यला सुद्धा अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास पाहायला मिळेल. त्यानंतर इथं आपण पाहतो ज्याला आपण करंट अफेअर म्हणतो, चालू घडामोडी म्हणतो, ह्या चालू घडामोडी इथं सुद्धा आहेत.
त्याच्याबरोबर इथं गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास आहे तुम्हाला, आणि इथं सुद्धा गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास तुम्हाला, इथं सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास आहे. इथं एक्स्ट्रा मध्ये काय थोडेफार पर्यावरणाचे प्रश्न तुम्हाला राहतात, आणि या ठिकाणी दोन कायदे असतात, या दोन कायद्यावरती काय प्रश्न राहतात, पण हे चार पाच मार्काचेच घटक आहे, मेजर घटक हेच आहे. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल की जर तुम्ही आज पूर्व परीक्षेचा चांगल्या रीतीने अभ्यास केला, थोडक्यात काय, इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र, करंट अफेअर, गणित बुद्धिमत्ता हे घटक तुम्ही चांगले अभ्यासले तर पर्यायानं काय दिसतं बघा, तर पर्यायानं तुम्हाला असं दिसतं की पेपर दोनचा तुमचा पूर्णतः अभ्यास झालेला असतो, अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसतं. दोनचा पेपरचा तुमचा चांगला अभ्यास झालेला असतो. आणि म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये हे इतिहास अशा प्रकारे वाचा की सिलेबसची पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याला जा तुम्ही जॉईन व्हा. तिथं तुम्हाला पूर्णतः मी मुख्य आणि पूर्व परीक्षेला सिलेबस कसा असतो त्यानुसार इतिहासात पूर्वला काय मुख्यला काय, म्हणजे थोडक्यात नंतर मी तुम्हाला त्या विषयांचं स्टडी मटेरियल सांगितलं ना, ते इथं तुम्हाला स्टडी मटेरियल सांगतो, ऑटोमॅटिक ह्याचा अभ्यास होईल, किंवा ह्याचं स्टडी मटेरियल काय करा, ऑटोमॅटिक ह्याचा अभ्यास होईल. म्हणजे पूर्वचा नीट अभ्यास केला तर मुख्यचा 50% अभ्यास होऊन जातोय, आणि त्यानंतर परत तुम्ही मराठी इंग्रजी केलं किंवा रोज आता एक एक तास मराठी इंग्रजी केलं तरी काय हरकत तुम्हाला नाही. त्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आजपासून ही बेसिक पुस्तकं जी आहेत हे तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा प्रचंड मोठा फायदा होईल. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी इतिहास विषयाबद्दल सांगायचं झालं तर इतिहास विषयाला तुम्ही 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक तुमच्याजवळ ठेवा. हे जर कुठं मिळत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे पुस्तक तुम्हाला मिळत आपल्या टेलिग्रामवर सुद्धा हे पुस्तक आहे, तिथून प्रिंट काढून घ्या. त्याच्याबरोबर इथं समाधान महाजन हे पुस्तक ठेवा. या ठिकाणी ही दोन पुस्तकं तुम्हाला पुढच्या येत्या कालावधीमध्ये तोंड पाठ करायचे आहेत. लक्षात घ्या, ह्याच गोष्टीतून तुम्हाला पूर्वचा इतिहास आणि मुख्यचा इतिहास सुद्धा पूर्ण झालेला असेल. त्याच्याबरोबर जर भूगोल तुम्ही पाहायचा झाला तर भूगोलला आजपासून तुम्ही 6वी ते 12वीचे संपूर्ण स्टेट बोर्डचा अभ्यास करा, आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासानंतर तुम्ही करा या ठिकाणी दीपस्तंभचं पुस्तक, ज्यामध्ये दीपस्तंभ ह्या भाग एक आणि भाग दोन असे पुस्तक आहे, म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल असे दोन पुस्तक आहेत. हे दोन पुस्तकं तुम्ही करा, तुमची पूर्व आणि तुमची मुख्य दोन्ही झालेलं असेल. म्हणजे तुम्ही जर सांगायचं झालं पुढं चालून, विषय आहे राज्यघटना, ह्या राज्यघटनेमध्ये 11वी आणि 12वीचं या ठिकाणी तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक करा, या ठिकाणी जुनं करा, नवीन कर नका, आणि त्याच्याबरोबर रंजन कोळंबे हे पुस्तक तुम्ही तिथं वाचून घ्या, जेणेकरून काय होईल की इथं तुमचं पूर्व आणि मुख्य दोन्हीची एकत्रित तयार होईल. त्यानंतर विषय येतो तुमच्या पुढं अर्थशास्त्र, तर अर्थशास्त्र विषयाला 11वी आणि 12वी हे दोन्ही पुस्तकं तुम्ही अर्थशास्त्राची स्टेट बोर्डची वाचा, त्याच्याबरोबर रंजन कोळंबे हे अर्थशास्त्राचं पुस्तक तुम्ही नक्कीच करा, तुम्हाला डेफिनेट रिझल्ट पाहायला मिळेल. विज्ञानामध्ये तुम्ही चांगल्या रीतीनं 8वी 9वी 10वीची पुस्तक करा, विज्ञान एवढ्यात तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणि गणित आणि बुद्धिमत्तेला रोजची रोज तुम्ही कोणतंही एक मार्केटमधलं पुस्तक घ्या आणि त्याचा सराव करा. या ठिकाणी अशा रीतीनं जर तुम्ही गेले तर तुमची पूर्व आणि मुख्य टाइम टेबल बनवा, हे रोजचा 1.5 तास गणित बुद्धिमत्ता करेल, 2 तास जीएसचा अभ्यास करेल, 1 तास करंट अफेअर वाचेल, जे काय टाइम टेबल बनवायचं आहे ते बनवा. अन्यथा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर ह्यासाठी एखादं ह्या ठिकाणी मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे, तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात ही सगळ्यात गाजलेली जी टीम आहे ही टीम तुमच्या समोर आपली आहे. या ठिकाणी पूर्ण विद्यार्थी ज्या वेळेस आपल्याकडे येतो त्याला पर्सनल मेंटरशिप पासून आपण सर्व गोष्टी देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्याला जी 2025ची तयारी तुम्ही करताय या तयारीच्या संदर्भात A to Z मार्गदर्शन, म्हणजे पर्सनल मेंटरशिप ज्याला आपण म्हणतो, पूर्ण लेक्चर, पूर्ण स्टेट बोर्ड, संपूर्ण नोट्स सहित तुम्हाला या बॅच मधून मिळतं. मग यामध्ये मराठी इंग्लिश पण आहे,
बाकी जीएस पण आहे, पूर्व आहे, मुख्य आहे. म्हणजे आज जर तुम्ही इथं आपल्या बरोबर जॉईन झाला तर ते जॉईन होण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक आहे, जीएस बाय उत्तम गोरे, हे ऍप डाउनलोड करा आणि तिथेही 2025 ची बॅच तुम्ही जॉईन करा. अन्यथा तुम्हाला काय अडचण आली तर 7385 जो तुमच्या समोर स्क्रोल वरती नंबर आहे त्यावरती कॉल करा, तुमच्या सर्व अडचणी तिथं सॉल्व केल्या जातील. तर अशा रीतीनं ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मार्गदर्शनाची गरज असते का, हा पहिला प्रश्न, की खरंच तुम्हाला क्लास लावायची गरज आहे का, तर इथं दोन उत्तर आहेत. या ठिकाणी जे विद्यार्थी आपण पाहतो अकॅडमिक दृष्ट्या पहिले स्ट्रॉंग होते त्यांना त्याची फारशी आवश्यकता नाही, पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काही कन्सेप्ट समजत नाहीत. जसं की आज तुम्ही विज्ञानात एखादी गोष्ट बघितली, तुमच्या समोर बेडूक आणि कासव दोन प्राणी ठेवलं आणि सांगितलं की यामध्ये खालील पैकी कोणता प्राणी हा उभयचर गटामध्ये मोडतो, तर तुम्ही दोन्ही नावं सांगता. पण कासव ऍक्च्युअली साप वर्गात येतं, सरपटणाऱ्या वर्गात येतं, बेडूक उभयचर वर्गात येतं. हा जो बेसिक काय गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण केल्या तरी काय समजत नसतात, का तर आपला बेस पक्का झालेला नसतो, का तर स्पर्धा परीक्षेचं जे वाचन आहे हे वाचन थोडस वेगळं आहे. म्हणून कधी कुठेही थोडस मार्गदर्शन असेल तर नक्कीच त्याचा बेनिफिट होतो. आणि ऑनलाईन क्लासेसचा फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या घरी बसून, गावाकडे बसून, घरातल्या गृहिणी असतील, कोण जॉब करणारे असतील, कोण ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी ही खूप सुवर्ण संधी असते. म्हणून इथं लक्षात घ्या की संपूर्ण टीम तुमच्या समोर मार्गदर्शनाला असणार आहे. तर तुम्हाला काय अडचणी शंका असतील तर त्याही सांगा. आणि 2025 ची तयारी करताय तुम्ही, म्हणसाल मराठी आणि इंग्रजी विषय तुम्ही बोलला नाही, सध्या त्याची बोलण्याची गरज नाही, कदर पूर्वी बोलण्याची गरज होती, कदर पूर्ण मुख्यचा सिलेबस पूर्ण वेगळा होता, त्यामुळे अगोदर सांगायचे की मराठी इंग्रजी आणि साईड बाय साईड प्रीचा अभ्यास करून घ्या. पण आता प्रीचा अभ्यास करताना साईड बाय साईड तुमचा मेनचा 50% अभ्यास होतो आणि उरलेल्या टायमामध्ये पूर्वच्या मुख्यच्या गॅपमध्ये तुम्ही मराठी इंग्रजी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता, असं काय हरकत नाही. तर 2025 मध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून खऱ्या अर्थानं शुभेच्छा असणार आहेत आणि या शुभेच्छा सदैव आमच्या तुमच्या पाठीशी राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.